रस्ते गेले खड्ड्यात या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आपलं स्वागत। चॅनलला सबस्क्राइब करणाऱ्यांना 3 भाषेत नमस्कार। आपण नेहमी म्हणत असतो खड्ड्यात जा, खड्ड्यात गेलं सगळं, बुरत्याचा पाय खड्ड्यात। चला तर मग खड्डा किती डीप आहे ते बघूया। तर विषय सुरू करण्या अगोदरच सांगतो, आजचा व्हिडिओ निव्वळ एंटरटेनमेंट म्हणून बघा। अभिपतत आहे आमच्या जनरेशनने खूप गोष्टी बघितल्या, कॅन्सर पासून टीबी पर्यंत, प्लेग पासून कोविड पर्यंत, आयुष्य खड्ड्यांचा पासून भोसड्याचा पर्यंत कधी आलं ना त्यांचं समजलंच नाही। खरं तर खड्डे हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे। गोरी के गाल पे तिल और रस्ते पे खड्डे, जब तक दिखता नहीं ना तब तक गाडी चालवणे का मजा ही नाही आता। बोल पेंचू, 2-4 पंक्चर तर गाडी स्टार्ट केल्या गेल्याच होता, पण ठीक आहे चालतंय। रस्त्यावर खड्डे नसतील तर तो रस्ताच कसला, यात गाडीची चूक आहे। आई झवाणी जेव्हा पैसे नसतील ना तेव्हाच बरोबर पंक्चर होते। कसं आहे ना या खड्ड्यांचं, मागे एखादी आयटम बसलेली असेल आणि चुकून गाडी खड्ड्यात गेली की मग खर तर आयुष्य कसं जगायचं हे माणसाला खड्ड्यात पडल्यावरच समजतं। खड्ड्यांची मजा ही प्रेमात पडलेल्या माणसालाच माहिती। त्या खड्ड्यांचे अडथळे पार करत करत गाडी घेऊन जेव्हा तो ऑफिसला जातो तेव्हा बॉस त्याचे लबडे लावतो। करिअरचे लबडे लागल्यावर प्रेम काय शाटा भेटणार आहे मेंचोत, सर्व समय रक्षकांवरती डिपेंड आहेत। तू सतत काळाच्या एक पाऊल मागेच असणार। काही लोक तर खड्ड्याच्या चक्कर मध्ये आपके जिंदगीचे लवडे लावून टाकतात। औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर। पुरुषाच्या आयुष्याचे लवडे लावणाऱ्या दोनच गोष्टी आहेत त्या जगात, एक खड्डा आणि दुसरी गल्ली। ये बड़ी अच्छी बात कही आप। आयुष्यात एकतरी खड्डा असावा लागतो, पण माणसाचं मन पण अजीब आहे, त्याला खड्डा छोटा पाहिजे आणि गल्ली मोठी। काही ठिकाणी खड्ड्याला मॅनहोल सुद्धा म्हटलं जातं। ते का म्हटलं जातं याचा शोध सायंटिस्टही घेत आहेत। आता सांगा आपल्या काय कामाचा आहे का तो मॅनहोल? काही ठिकाणी तर या मॅनहोलला झाकणच नसतात। विचारा का, त्याला झाकणं नसतील तर हे विमलवाली विमल खाऊन थुकणार कुठे, तंबाखू खाऊन पिचकारा मारणार कुठे? अरे एवढंच काय, कधी कधी तर हा होल मूत्र विसर्जनासाठी सुद्धा कामी येतो, त्यामुळे द्यायला एक्सक्युजेस खूप आहेत। खरं तर या खड्ड्यांशी आपला संबंध येऊ नये म्हणून पेट्रोलची प्राइस वाढली आहे, बरं का? नाही समजलं, मी समजावतो। आता पेट्रोल महाग म्हणून आपण गाड्या नाही चालवणार, आणि आपण गाड्या नाही चालवणार तर रस्त्यावर खड्डे कसे पडतील? इतने तेजस्वी लोग है हमारे पास। आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांबद्दल जर अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांच्याकडे दुनियाभरची कारण असतात। काम चालू आहे, निधी मंजूर झाला नाहीये, खड्डे ते तर पडणारच, सरकारच्या तिजोरीत पैसा नाहीये, अरे काय लवडा का सरकार है। शास्त्रीय कारणे देण्यामध्ये यांना फुल मार्क्स मिळत असतील बँचोत। अरे त्या दिवशी बाहेर गेलो होतो लॉंग ड्राईव्हला, तर तिकडे बँचोत हायवे वरती पण खड्डे। आता एखादा खड्डा वाचवण्याच्या चक्कर मध्ये मी जमा झालो असतो, मग व्हिडिओ कोणी बनवले असते? काय गांभीर्यच नाही बँचोत परिस्थितीचं, नुसते एक्सक्युजेस देतात। अरे कधीतरी त्या खड्ड्यांची कामं करा। आम्ही रस्त्यात भेटलो की आम्हाला बरोबर विचारलं जातं, लायसन्स कुठे आहे, पीयूसी कुठे आहे, इन्शुरन्स कुठे आहे। हा आम्ही जर टॅक्स नाही भरला तर आमची ठासाला बरोबर सगळे उभे असतात, पण तुमचं काय? तुम्ही आधी भेटलात ना की जनता पण हेच प्रश्न विचारणार, या खड्ड्यांचं काय, या 17% टोल भरायला लागतो त्याचं काय, आणि त्या टोलचे पैसे जातात कुठे? आता पावसाळा आलाय, आता तरी जागे व्हा। अरे शरम करो। असो आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललो, पण तुम्ही मात्र जागे होऊ नका, चालू दे आपलं जेवत आहे ते। बाकी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि मला इंस्टाग्रामवरती सेपरेटली फॉलो करा। आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या मुद्द्यावरती पाहिजे लगेच कमेंट करून सांगा, मी बोलणार नाही। चौथ पात्र नुसता दुर्रा, नो जजमेंट, खाली एंटरटेनमेंट। अरे अमित, तुझ्या आयुष्यात किती खड्डे आहेत? म्युझिक।